मनामध्ये दुःख झालेलं असताना सुद्धा इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता यावं हा संस्कार शिवसेनेनं दिला आणि तो संस्कार आज आनंदजी आणि तुमची सगळी टीम ज्या पद्धतीने करते त्याबद्दल तुम्हाला कडक सॅल्यूट. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचरणी वंदन करते. सख्यांनो, आजांनो, मायांनो, तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवरायांच्या नंतर महाराष्ट्रातील माणसाला ताठ मानेन आणि ताठपणाने जर कोणी जगायला शिकवलं असेल तर तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं दैवत हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या आणि तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि ज्या जिल्ह्यातून मी आले ज्यांनी आम्हाला शिवसेना म्हणजे काय ते शिकवलं, शिवसेनेचं भगवं रक्त म्हणजे काय ते शिकवलं, शिवसेनेची निष्ठा म्हणजे काय ते शिकवलं, ते धर्मवीर आनंद बिघे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीचरणी वंदन करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो स्त्रियांना मान सन्मान होता तोच मान सन्मान आज शिवसेनेमध्ये आहे. आज शिवसेनेच्या रणरागिणींचं पण आवाज आहे आणि आमच्या शिवसेनेच्या आजी, काकी, मावशी सगळ्याचा आवाज आहे आणि ही जर महिला शक्ती पेटली तर शत्रूंना गाडल्याशिवाय राहणार नाही हे पार्लेकर चांगल्या पद्धतीने ओळखतात. आज धनतेरसचा दिवस आहे आणि आज तुमच्यासाठी आपले युवासेनेचे जे काही पदाधिकारी आहेत आनंद पाठक त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा घेतलाय. शिवसेनेच्या माध्यमातून खूप लोकांना मदत केलेली आहे, मग ते धान्य वाटप असू देत, काही औषधं असू देत, गरजेच्या वस्तू असू देत, कपडे असू देत, सगळ्या गोष्टीसाठी शिवसेना ही अग्रेसर असते. शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात, कुठलाही सण असू दे त्या सण म्हणजे शिवसेना, कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. आनंद पाठक त्याच्या माध्यमातून एक प्रेमाचा हात, मदतीचा हात, एक सेवेचा हात या पद्धतीने तो नेहमी या महिला भगिनींना भेटवस्तू देत असतो. की बरीच मंडळी भाषण करतायत पण भाषण एवढ्यासाठी करावं लागतं की सातत्य टिकवावं लागतं आणि ते सातत्य टिकवण्याचं काम आनंद सुरेश पाठक करतोय. आज मला अतिशय आनंद झाला. दिवाळी सारखा सण आपण घरात तर साजरा करतोच परंतु या दिवाळीच्या दिवशी विलेपार्लेच्या या विधानसभेतल्या गरजू आणि ज्या काही आमच्या गरीब महिला आहेत त्यांना दरवर्षीप्रमाणे सातत्यानं साडी चोळी देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम या विभागाचे युवा सेनेचे चिटणीस, विधानसभा चिटणीस आनंदजी पाठक हे सातत्यानं करत आहेत, त्यांच्याबद्दल सुरुवातीलाच आपण जोरदार टाळ्या आणि त्यांचं अभिनंदन करूया. तिघांचं एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. अभिनंदन यासाठी करायचं असतं, मी मगाशीच म्हटलं की चांगलं काम करणारे समाजामध्ये फार थोडी मंडळी असतात, त्यातही चांगलं काम सातत्यानं करणारे त्यांची संख्या फार कमी असते, पण चांगलं काम करणारी या विधानसभेतली आमच्या परिसरातली आमची पोरं आहेत यांचा अभिमान आम्हाला वाटतं की नाही? वाटतो. आणि म्हणूनच या मंडळींच्या शिरावरती तुमच्या आशीर्वादाचे हात सातत्यानं राहो. आज आनंद इथे आहे, आणखीन मोठा आहे, तो किती मोठा आहे त्याला लिमिट नाहीये, त्याला मर्यादा नाहीये आणि म्हणून मी सांगत नाही की त्याला हेच पद मिळावं, पण जेही पद मिळेल त्या प्रत्येक पदाला आनंद चांगल्या पद्धतीने न्याय देईल याची मला खात्री आहे. विलेपार्ले विधानसभेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन करते. आज मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलायची संधी दिली, या माऊल्यांसमोर माझं वक्तव्य स्पष्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त करते, कारण ज्योती ठाकरे कधीही भाषण संबोधताना आभार म्हणत नाही, त्याच्यामध्ये भार असतात आणि भार कोणावर द्यायचे नाहीत. ज्योती ठाकरे भाषण संपवताना धन्यवाद कधीही म्हणत नाही कारण त्याच्यामध्येही वाद असतात आणि आपल्याला कुणामध्येही वाद करायचे नाहीत, मात्र ऋणामध्ये राहून एकमेकाच्या हृदयाचं दार एकमेकासाठी उघडं करूया. शिवसेने जिंदाबाद असं म्हणूया, मशाल प्रत्येकाच्या घरोघरी नेऊया आणि उद्धव साहेबांच्या पाठी आपल्या सगळ्यांचे हात बळकटपणे उभे करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.